मी एक अनकॉमन रेसिपी घेऊन आलेली आहे. ऑफकोर्स आजीचीच रेसिपी आहे. तर त्या रेसिपीचं नाव आहे चोंगे, जी ऑलमोस्ट 75 इयर्स ओल्ड रेसिपी आहे. आजीला माहिती आहे, तिने मला जस्ट आम्ही जनरल गप्पा मारताना तिने सांगितलं की चोंगे नावाची एक रेसिपी आहे जी फार चांगली आहे, स्वीट डिश आहे. तर आज आजी आपल्याला ती शिकवणार आहे. तर एकदा आपण आजीकडनंच बघूया त्याचं सामान काय लागणार आहे ते आणि ती डिश कशी बनणार आहे ते. सो गाईज, चोंग्याबद्दल आपल्याला थोडंसं आजी सांगेल, तिला कोणी शिकवलेली आहे आणि तिला ती रेसिपी कशी समजली ते. बरोबर, ही रेसिपी माझ्या आईने शिकवलेली आहे आणि आज नातीकडून परत तुम्हाला शिकवते. आजीला आजीच्या आईने शिकवलेली आहे आणि आता ती माझ्या थ्रू तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. सो गाईज, आपल्याला चोंग्यासाठी लागणारं साहित्य आहे हा गुळ आहे. गुळामध्ये आपण वेलची आणि जायफळ घालून असा पाक केलेला आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, या कन्सिस्टन्सीने आपण केलेला आहे. ही कणिक आपण 15 ते 20 मिनिटं मळून ठेवलेली आहे. तर यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये आपण तेल, मीठ, वेलची पावडर आणि जायफळ चिमूट चिमूटभर घालून हे आपण मळून घेतलेलं आहे. त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकता, घट्ट मळलेलं आहे. नंतर किसलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं. ही खसखस आजीने भाजून घेतलेली आहे. नंतर हा ड्रायफ्रूट क्रश आहे, तुम्हाला हा ऑप्शनल आहे, हवा असेल तर घाला, अदरवाईज नाही टाकला तरी चालेल. ही जायफळाची पावडर आहे, वेलचीची पावडर आहे, तेल आहे, गव्हाचं पीठ आहे आणि आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो गाईज, आता आपण तवा तापत ठेवलेला आहे आणि हा जो आपण पाक केला त्याच्यामध्ये आजी सगळं सामान टाकते. तर आता काय काय टाकते आजी तू? खसखस आहे, एक चिमूट खसखस टाकली. जायफळ पावडर, जायफळ पावडर टाकली एक चिमूट. वेलची पावडर आहे, वेलचीची पावडर एक चिमूट टाकली. आणि हे ड्रायफ्रूट्स टाकले, आणि ड्रायफ्रूटचा क्रश यामध्ये एक चिमूट टाकला. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आपण कणकीचे गोळे करून घेऊया. आपण मळलेल्या कणकेमध्ये साधारण 3 गोळे झालेले आहेत, म्हणजे आपले 3 चोंगे बनतील आता. तर गाईज नीट बघा, आजी कसं करते ते नीट बघून घ्या. थोडस पीठ लावून लाटून घेते आजी. हे जरा, ही आपण जी पोळी लाटतोय ती जरा जाडसरच लाटायची आहे. आता ही आपण भाजून घेतो. ओके, आता ही आपल्याला भाजून घ्यायची. ऊस अशी भाजून घ्यायची आहे. मेक शुअर की तुम्ही ती एकदम छान भाजून घ्याल, कुठेही आपली ही जी जाड पोळी आहे ही कच्ची राहता कामा नये. आता आपलं हे भाजून झालंय, आता आजी हे काढून घेते. मग हे काढून घेतल्यानंतर ह्याला असे चिमटे घ्यायचे. काढून घेऊन त्या आजीने नॅपकिन टाकलाय आणि आता आजी त्याला चिमटे घेते. हे चिमटे कशासाठी घ्यायचे आजी? तर गुळाचा पाक त्याच्यात व्यवस्थित राहावा म्हणून, म्हणजे गुळाचा पाक त्यामध्ये व्यवस्थित बसून राहावा म्हणून, बसून राहावा म्हणून ते चिमटे घ्यायचे त्याला. ओके, गाईज ही चपाती गरम असते म्हणून आपण नॅपकिन यूज केलाय, जास्त चिमटे नाही बसावे म्हणून. नीट बघून घ्या. हे द्या ह्याच्यावर आपण असं हे जे काढलेले आहे त्याच्यावर चिमटे ज्याला घेतलेले आहे त्याच्यावर हा गुळाचा पाक टाकून घ्यायचा. हे अशा पद्धतीने आपण गुळाचा पाक एकदम व्यवस्थित, सगळे जिथे चिमटे घेऊन खड्डे झालेले त्यामध्ये हा आपण गुळाचा पाक भरून घेतलेला आहे. याच्यावर आता आपण खसखस टाकतोय. वेलची पावडर टाकतोय. जायफळ टाकतोय. जायफळ टाकली आजीने थोडी. ड्रायफ्रूटचा क्रश टाकतोय परत थोडासा.
सुक खोबर टाकतो अपन। गाईज सीरियसली हेजा वास खूब छान येतो आहे। डू ट्राय दिस रेसिपी, दिसायला पण एकदम यम्मी दिसतं। सो गाईज अशा प्रकारे आजीने हे बनवलेलं आहे, एकदा नीट बघून घ्या। खूप सोपं आहे, जास्त काय अवघड नाही आहे, कमी सामानामध्ये होणार आहे। हे सगळं सामान आपल्या घरी इझिली अवेलेबल असतं। आजी अजून बनवती आहे, त्यानंतर मी तुम्हाला टेस्ट करून नक्की सांगेल कसं झालं। स्टे ट्यून गाईज। हा लास्ट चोंगा जो आहे हा मी ट्राय करणार आहे, लेट सी मला जमत आहे का। छान भाजून तर घेतला आहे खरपूस। मी ट्राय करते गाईज, नॅपकिन नाही यूज केला कारण मला अंदाज नाही येणार, पण भासतंय फार। असे खड्डे करून घेतलेले आहेत। सो गाईज आता मी यामध्ये टाकून घेते, आजीने सांगितल्याप्रमाणे। थोडंसं खाली आला तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर आपल्याला ते प्लेटमध्येच ठेवायचे। आता यावर मी खसखस टाकते। वेलचीची पूड, जायफळची पूड। जायफळाचा एवढा भारी वास येतोय ना की बस। ड्रायफ्रूट क्रश, आणि लास्टला सुकं खोबरं। सो मी बनवलेला चोंगा तर रेडी झालेला आहे, आता आपण एकदा खाऊन बघूया कसं लागतंय। गाईज आपली रेसिपी रेडी झालेली आहे, मी आणि आजी खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो की कशी झालेली आहे ते। कसं झालंय, परफेक्ट झालंय सगळं। सिरियसली खूप टेम्पटिंग लागतंय, नक्की ट्राय करा। कमेंट्समध्ये मला कळवा तुमची रेसिपी कशी झाली ते। चॅनलवर माझ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। डू लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।